परमेश्वरी मातेश्वरी परमेश्वरी मातेश्वरी परमेश्वरी मातेश्वरी परमेश्वरी सुन लो अरज अब मोरी मातेश्वरी। हम तो मूर्ख अनजान माँ, हम तो मूर्ख अनजान अब तोरी पैया तोरी मातेश्वरी परमेश्वरी सुन लो अरज अब मोरी मातेश्वरी 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 परमेश्वरी आहा, आहा, अप्रतिम। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कलाकारच्या सर्व रसिक आपल्या प्रेक्षकांना दीपाताईंची थोडक्यात ओळख करून देते। गाणं हिरा दीपाताई पराडकर साळके यांना खरं तर आज आम्ही इथे आमंत्रित केलंय आणि मला अतिशय आनंद आहे, कारण की घराण्यातूनच संगीताचा वारसा त्यांना लाभला। त्यांचे आजोबा पंडित राजाराम पराडकर, त्यांचे वडील श्रीपाद पराडकर हे दोघेही स्वतः शास्त्रीय संगीत गायक, त्यामुळे घरात गाणं कायमच होतं। लहानपणापासूनच दीपाताईंना म्हणूनच कदाचित गाण्याची रुची निर्माण झाली असावी आणि त्यांनी पुढे हेच करिअर म्हणून ठरवलं। त्यांचे गुरु पंडित आपल्या अजित कडकडे आणि त्याचबरोबर शुभदा पराडकर या सुद्धा त्यांच्या गुरु आहेत। सध्या दीपाताई या SNDT मुंबई इथे MA विद्यार्थ्यांना संगीत शिकवतात आणि त्याचबरोबर त्या ऑल इंडिया रेडिओच्या ग्रेडेड आर्टिस्ट सुद्धा आहेत। दीपाताईंचं मनपूर्वक स्वागत करते पुन्हा एकदा आणि कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर अमोघ अशा परमेश्वरी रागातल्या गीतांनी आपण दीपाताईंकडनं ऐकली, तर मला अतिशय उत्सुकता निर्माण झाली आहे की ही जर्नी त्यांची कशी होती, त्यांचा गायिका म्हणून प्रवास कसा आणि कुठून सुरू झाला। तर दीपाताई, मला वाटतं या प्रश्नाच्या उत्तरानेच आपण या मुलाखतीला सुरुवात करूया। नक्कीच नक्कीच। सर्वात प्रथम धन्यवाद, इतकी छान ओळख करून दिली माझी आणि खूप छान वाटलं, म्हणजे सुरुवात इतक्या छान रागाने करताना सुद्धा, कारण त्याचे शब्द सुद्धा परमेश्वरी रागाचे, तो रागच इतका सुंदर आहे आधी, आणि खरंय त्याची ही बंदिश जी आहे त्याचे शब्द सुद्धा खूप सुंदर आहेत। मी मूळची गिरगावची, गिरगाव चर्नी रोडला
ठाकूरद्वारला गंगाराम खत्रीवाडी, इकडे मी माझा जन्म झाला. आमचं घराणं पराडकर घराणं हे ग्वाल्हेर गायकीचं घराणं असं सुरुवातीपासून मानलं जायचं, आणि अजूनही ती परंपरा चालू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. माझे आजोबा गायनाचार्य, त्यांना गायनाचार्य ही पदवी दिली होती. अच्छा गायनाचार्य पंडित राजारामबुवा पराडकर हे ग्वाल्हेर घराण्याचे अतिशय नामांकित असे गायक होते, शास्त्रीय गायक. अनेक शिष्य त्यांनी तयार केले. त्यांच्याचकडे माझ्या वडिलांनी पंडित श्रीपाद पराडकरांनी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर पंडित सी आर व्यास जींकडे माझे बाबा शिकले. लहानपणापासूनच घरात इतकं गाणं ऐकत ऐकत मी मोठी झाले की म्हणजे मला शास्त्रीय गायन काय आहे हे कळायला लागलं अगदी चांगलं. कारण अनेक कार्यक्रमांना परत घरात रियाज इतका सतत चालू असायचा, त्याच्यामुळे इतकं गाणं कानावर पडत गेलं. तसंच माझे आजोबांचे सख्खे भाऊ आर एन पराडकर यांची हाँ. अतिशय दत्ताची गाणी अजूनही सगळीकडे लावली जातात, तर अच्छा ते सुद्धा एक म्हणजे दत्ताची गाणी ही लहानपणापासून मी इतकी ऐकत आले, त्यामुळे आमच्याकडे दत्ताचं सुद्धा खूप आराधना साधनाही केली जाते. तर कदाचित तोच वारसा पुढे नेण्यासाठी अजित कडकडींशी माझी ओळख झाली असं काय माहिती नाही, कुठेतरी योगायोग तर असतो. कारण अजित कडकडे हे सुद्धा खूप म्हणजे बरोबर. त्यांची अतिशय मोठी आहे अध्यात्मामध्ये सुद्धा. जितकं त्यांनी गाण्यामध्ये म्हणजे इतके परिश्रम करून ते इथपर्यंत आले, तसंच त्यांचं अध्यात्मामध्ये सुद्धा खूप त्यांची साधना आहे. म्हणजे ही म्हणजे कोणाला माहिती नाही इतकं याबाबतीत, कारण ते स्वतः तसं आपण असं सांगत नाही. पण मी जेव्हा त्यांच्याकडे शिकायला लागले तेव्हा मी तो अनुभव घेतलेला आहे. तर लहानपणापासूनच मी गाणं शिकले. पण कसं, मी सुरुवातीला फक्त म्हणजे शाळेतून गाण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, मी कधी क्लासिकल असं गायलेच नाही. फक्त मला हाँ. कळायचं की बाबा हा हा राग आहे, याची या रागाची ही बंदिश आहे. किंवा कार्यक्रमात सुद्धा ऐकायला गेले तरी मला आवडायचं ऐकायला, असा कंटाळा नाही यायचा. पण सुरुवातीला मी फक्त स्पर्धांमध्ये, माझ्या आईने मला अनेक गाणी शिकवली माणिकबाईंची, किंवा गाण्याच्या स्पर्धेमध्ये जी शाळेतून गायली जातात. कारण माझी आई सुद्धा ही बीएमसी मध्ये म्युझिक टीचरच होती, त्यामुळे तिच्याकडे इतका गाण्यांचा म्हणजे खजिना आहे अगदी. म्हणजे तिच्या डायऱ्या सुद्धा मी अजून आता जपून ठेवलेल्या आहेत, कारण पुढे कुठे कामाला येतील किंवा मी कार्यक्रमात सुद्धा ती गाणी म्हणते अरे इतकी. वा, त्यामुळे तो मला इतका फायदा झाला त्यावेळेला. पण 10वीनंतर काय करावं, कारण गाणं हे मला जे सुरुवातीपासूनच गाण्याचंच काहीतरी करावं हीच एक इच्छा हाँ होती. पण काय करावं हे कळत होतं. मग आईनेच मला सांगितलं की एसएनजीटी कॉलेज आहे, तुला कॉमर्सला नाही जायचं, सायन्स नाही तर ठीक आहे, तुला गाण्यातच करायचं आहे पुढे. तर एसएनजीटी कॉलेज आहे चर्चगेटला, तिकडे आपण बीए करू शकतो. तर मी म्हटलं हाँ चालेल. ती म्हणाली बाकीचे विषय पण त्याच्याबरोबर असणार, फक्त म्युझिक नसेल. मी म्हटलं काही हरकत नाही, मेन सब्जेक्ट मी म्युझिक घेणार हे तर खरंय. तर हाँ मग आम्ही तिकडे गेलो, तिकडे ऍडमिशन घेतली. मग माझं तिकडे शास्त्रीय संगीत म्हणजे प्रॉपर जो रियाज असतो आणि जी शास्त्रीय संगीतासाठी मेहनत लागते ही मी तेव्हा सुरू केली. अच्छा तर त्याच्यामुळे ते झाल्यानंतर बीए झाल्यानंतर मग मी एसएनजीटी युनिव्हर्सिटीमध्येच एमए पण केलं. अशा तऱ्हेने माझा तो प्रवास चालू झाला, रियाज चालू झाला शास्त्रीय संगीता. त्याच्यानंतर तेव्हाच मी पार्ला म्युझिक सर्कल तर्फे अजित कडकडे हे क्लासेस सुरू करणार आहे अशी ऍडव्हर्टाईज आली होती महाराष्ट्र टाइम्स अच्छा पेपरात. तर माझ्या वडिलांची ओळख होती त्यांच्याशी, तर मी असं सहजच म्हटलं बाबांना की म्हटलं मला शास्त्रीय संगीताबरोबरच म्हटलं मला माणिकबाईंची गाणी येतात, मला आणखीन गाणं वाढवायचंय, माझं आणखीन मला हाँ वेगवेगळे प्रकार शिकायचे, मला फक्त इथपर्यंतच ठेवायचं नाही गाणं माझं. म्हटलं मला नाट्यसंगीत शिकायचे, अनेक अभंग वेगवेगळे शिकायचे, ठुमरी असे जे वेगवेगळे प्रकार आहेत गाण्याचे ते मला शिकायचे. तर ते म्हणाले ठीक आहे अजितकडे तू जाऊ शकतेस. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुम्ही पण या. ते म्हणाले नाही तू जाऊन भेट, मी त्याला फोन करून सांगतो की अशी अशी ती येणार आहे. तर म्हटलं हा मला नाट्यसंगीत पण शिकायला आवडेल, कारण माझ्या वडिलांनी सुद्धा अनेक संगीत नाटकांमधून गाणी गायलेली आहेत पूर्वी.
म्हणजे अभिषेकी बुवांबरोबर, विजयाजी मेहतांबरोबर, म्हणजे इतकी ते खूप त्यांच्या रिहर्सल्स वगैरे त्याला ते गेलेले आहेत, त्यांच्याबरोबर ते गायलेले आहेत संगीत नाटकांना. त्यामुळे त्यांना मग सुद्धा संगीत नाटक नाट्य संगीताची आवड, त्यामुळे नाट्य संगीत काय आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणून ते म्हणाले की तू कडकडेंकडे जा शिकायला, मी फोन करतो. मग तिकडे माझं पार्ला म्युझिक सर्कलतर्फे जे क्लासेस सुरू झाले तिकडे माझं त्यांच्याकडे शिक्षण सुरू झालं. आणि तेव्हा मला अनुभव असा आला की म्हणजे माझे गुरु म्हणून मी कौतुक करत नाही, पण त्यांच्याकडे इतका खजिना आहे. नुसतं नाट्यसंगीतच नाही तर अभंग तर आहेतच, म्हणजे अभंगाचे ते बादशाहच म्हणायला सगळे त्याच नाही ओळखतात त्यांना, खरंय. पण तेवढंच त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत सुद्धा त्यांच्याकडे इतक्या बंदिशी आहेत. कारण अभिषेकी बुवांकडे ते शिकलेले, तसंच लक्ष्मीप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलं. त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बंदिशी आणि भरपूर शास्त्रीय संगीत पण वेगवेगळे राग त्यांच्याकडे मला शिकायला मिळाले. आणि जी ग्वाल्हेर घराण्याची खासियत आहे की लयकारी अंगाने कसं गाणं गावं शास्त्रीय संगीत, अच्छा, लयीने कसं किंवा तालाशी खेळून कसं गाणं गायचं, हे मी एक तर लहानपणापासून ऐकतच आले. त्यामुळे मला तो प्रकार माहिती होता, ते माझं पुढे आणखीन वाढतच गेलं. जसं मी शिक्षण घेत गेले तर ते वाढतच गेलं. आणि मला रियाज पण आता सुरू हिमाताई झाला. तुला मध्येच थांबावं असं वाटतं हो ऍक्च्युअली, कारण की तू बोलतीयेस पण मला तुझा आवाज किती गोड आहे हे जाणवत आहे तुझ्या बोलण्यातून सुद्धा. आणि थँक यू थँक जसं यू. आता तुझ्या बोलण्यात आलं की ग्वाल्हेर घराण्याची गायकीचं वैशिष्ट्य हे आहे की ते लयकारी अंगाने गातात, तर मला बरोबर. विचारायला आवडेल तुला की जेव्हा तू शिकत होतीस अजित कडकडेंकडे किंवा तुझ्या गुरु शुभदा पराडकरांकडे सुद्धा तू शिकतेस, बरोबर. तर तेव्हा तुला या पद्धतीने गाण्यासाठी म्हणजे ग्वाल्हेर घराण्याच्या पद्धतीने गाण्यासाठी काही विशेष मेहनत करावी लागली का? आणि स्वतःच्या आवाजाला काही तू वेगळ्या प्रयत्नांनी डेव्हलप केलंस का? वेगळ्या प्रयत्नांनी डेव्हलप, म्हणजे तो जसा माझा रियाज वाढत गेला, जसा रियाज मी करायचे रोज सकाळ संध्याकाळ, जसा वेळ मिळेल तसा मी बसायचेच, म्हणजे तर त्या रियाजामुळे आवाजामध्ये खूप फरक झाला. आणि प्लस अजिजींकडे शिकताना समोरच्यापर्यंत गाणं कसं पोचलं पाहिजे आपलं, किंवा त्या बंदिशीतून किंवा अभंगातून आपल्या भावना कशा त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे, ह्याचं खूप मला चांगलं शिक्षण त्यांच्याकडे मिळालं. म्हणजे शब्दांची फेक कशी झाली पाहिजे, की हाँ. त्यामुळे ते स्वर किंवा तो स्वर लावताना तो कसा लावायचा, किंवा रागामध्ये ते चलन घेताना कसं घ्यायचं, की ज्यामुळे तो राग समोरच्याला हाच राग आहे हे कळेल, दुसरा कोणता राग हाँ. त्याच्यासमोर येणारच नाही. हे जे आम्हाला छोटे छोटे टेक्निक्स दीपा, आहेत की काही ते मला उदाहरण उदाहरणं सांगू शकतेस का, काही अशी छोटीशी, म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण म्हणतो भूपरागाशी सिमिलर देस्कार आहे, तर ह्या दोन्हीतलं वेगळे पण तू कसं दाखवशील, थोडक्यात दाखव ना. रागाचं हे सांगण्यापेक्षा मी एक आठवण सांगते. मी हो अजिजींकडे, जरूर. अजिजींनी मला एक स्वामींचं गाणं शिकवलं होतं, म्णजे आमच्या बॅचेस होत्या, तर 4-5 जणी माझ्या बॅचला होत्या, तर एक स्वामींचं गाणं त्यांनी मला शिकवलं होतं, काय चुकले स्वामी समर्था हृदयाशी घ्यावे या लेकराला. हाँ तर हा अभंग हाँ शिकवताना म्हणजे त्याचे शब्दच इतके सुंदर होते आणि ते गाण्याचे स्वर सुद्धा इतके सुंदर होते की अक्षरशः म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. म्हणजे ते जे म्हणायचे की आपलं गाणं हे समोरच्याच्या हृदयाशी भिडलं पाहिजे, ते स्वर त्याला खरं. आतमध्ये कुठेतरी त्याची जाणीव झाली पाहिजे. तर ती जाणीव मला त्यावेळेला झाली. ते नुसतं शिकवताना असं पण नाही की ते कार्यक्रमात गात होते, म्हणजे त्यांना शिकवण्याची पण इतकी चांगली त्यांच्याकडे त्यांची तयारी होती शिकवण्याची, म्हणजे समोरच्याकडून ते गाणं काढूनच घ्यायचे बरोबर. तर ती एक आठवण मला आता वाह. ह्या याच्यावरून आठवली, की म्हणजे मी अगदी एकटी अक्षरशः रडत होते, सगळ्याजणी बाकी गात होत्या पण मला ते अश्रू आवरलेच नाही, इतका तो स्वर क्या कुठेतरी जाऊन भिडला, ते शब्द जाऊन भिडले कुठेतरी. आहा. म्हणजे नंतर शेवटी त्यांनी गाणं थांबवलं आणि ते म्हणाले मला तू शांत हो आधी, मला माहितीये काय झालं ते, किती छान. असं त्यांना किती अंदाज आला असतो, समजून गेले ते.
खरंय, आपण पूर्वी सुद्धा असं म्हणजे हे ऐकलेल्या गोष्टी आहेत, पण जेव्हा पूर्वी राजे रजवाड्यांच्या काळात सुद्धा दरबारात जेव्हा तानसेन म्हणा किंवा गायचे मोठे नायक, तर म्हणायचे की डीप राग गायला की दिवे उजळतात, म्हणजे ती बरोबर, अनुभूती तुम्हाला ते हो सूर हो देतात, तर तशी ती अगदी तुला अगदी आली. छान आहे ती आठवण सुरांमध्ये, म्हणजे दीपाने सांगितली. ताकद आहे स्वरांमध्ये. आपण फक्त म्हणतो की शास्त्रीय संगीत फक्त रागदारी तर नाही, ते जे सूर जे लागतात ना, म्हणजे जर तुम्ही इकडून गायलात ना तर नक्कीच ती ताकद कुठेतरी आहे, म्हणजे आपण म्हणायलाच पाहिजे ते, आणि सुरांची तुम्ही ताकद आहे, अनुभव बरोबर. घेतलाय. खरंय. दीपाताई, आणखीनही काही आठवणी आहेत का तुझ्याकडे, तुझ्या गुरूंच्या? माझ्या गुरूंच्या म्हणजे एक तर माझे वडील सुद्धा रियाजाला सकाळी बसायचे, अजूनही ते बसतात, तर त्यांचा सकाळचा रियाज असायचा. नंतर त्याच्यानंतर मी बसायचे, माझा काका, म्हणजे आमची जॉईंट फॅमिली होती. पण आम्ही एकंदर 8 जण, पण त्या संगीताच्या वातावरणात सुद्धा आमचा अभ्यास वगैरे, किंवा आम्ही एकत्र राहायचो सगळे जण. त्याच्यामध्येच माझा भाऊ पण तबला शिकलेला आहे, विभव नागेशकरांचा शिष्य आहे तो. त्यामुळे आमचं इतकं घरात मध्ये सतत संगीताचं वातावरण, त्याच्यातच आमची शिक्षण झाली. तसंच माझी आई आणि माझी काकू दोघीही नोकरी करायच्या, त्यामुळे आता असा विचार केला की वाटतं की कसं होऊन गेलं त्यावेळेला एवढं सगळं. कारण आताच आपलं लाइफ इतकं धकाधकीचं, म्हणजे एक जरी गोष्ट इकडे तिकडे झाली तरी आपल्याला टेन्शन येतं, किंवा आपण म्हणतो की हे कसं होणार आहे, बरोबर. किंवा नोकरी करत असू तर आपण म्हणतो की हे आज नको, आज काही आपण मॅनेज न, हे काही कार्यक्रम नको आखूया कारण मला ऑफिसला जायचं वगैरे, इतके हे. पण त्यावेळेला म्हणजे आता विचार केला की असं वाटतं की कसं त्यावेळेला ते घडून गेलं, म्हणजे आश्चर्य वाटतं. आणि दुसरं म्हणजे माझे वडील सुद्धा एक एक आठवणी सांगतात, म्हणजे काही काही कार्यक्रमांच्या वेळेला, म्हणजे नटभैरव एक राग आहे, एका हाँ, कार्यक्रमांमध्ये त्यांनी नटभैरव राग गायला होता, तर त्यांचे गुरु पंडित सी आर व्यासजी हे समोर ऐकायला बसले होते. तर तो राग म्हणजे कसं असतं, पूर्वीचे जे गायक झाले त्यांचं गाणं इतकं त्यांनी, म्हणजे साधना त्यांची अगदी इतकी झालेली की ते सूर कुठे ना कुठे त्यांच्या आत जाऊन इतके ते त्यांना भावायचे. तसं माझ्या वडिलांनी हो नटभैरव राग गायल्यानंतर अक्षरशः व्यासकाकांच्या, म्हणजे आम्ही त्यांना व्यासकाका म्हणायचो, त्यांचे अक्षरशः तिथले ते समोर बसून रडले होते. ही एक आठवण मला आत्ता एकदम आठवली, म्हणजे एका शिष्याने एखादं कार्यक्रमाचं सादरीकरण केल्यावर त्याच्या समोर त्यांच्या गुरुच्या डोळ्यात अश्रू येणं, हे म्हणजे त्या खरे, शिष्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे, बरोबर आहे, फार खूप मोठं बक्षीस आहे. छान. कारण ते गाणं त्या माझ्या गुरुला पोचलेलं आहे, त्यांनी जी आज माझ्यावर मेहनत घेतली आहे, ते कुठेतरी माझ्याकडून ती मेहनत फळाला आली, त्यांनी जी माझ्यावर मेहनत केली, मला शिकवलं एवढं. तर अशा काही काही छान. आठवणी त्या म्हणजे खूप छान वाटतं असं झाल्या की. मुख्य म्हणजे असे मोठे गुरु लाभणं, जसं तू म्हणालीस की अगदी आमच्या घरात सुद्धा देवाचं आणि अशी अगदी भक्तिगीता अगदी आम्ही म्हणायचो, आणि तसेच गुरु आपल्याला लाभणं हे सुद्धा एक आपलं भाग्यच असतं असं मी खरंच आहे, म्हणेन खरंच इथे आहे. आवर्जून. दीपाने एक प्रश्न इथे विचारासा वाटतो की जेव्हा तू ठरवलंस की आता गाणं म्हणून गाणं हेच आपलं करिअर असेल, तर तेव्हा बरोबर. तुला कधी भीती नाही वाटली का? कारण की हल्ली आपण करिअर म्हटलं की त्याच्यात आपल्याला सगळं हवं असतं, पैसा हवा असतो, प्रसिद्धी हो हवी हो असते, नावलौकिक हवा असतो, सगळ्याच म्हणजे गोष्टी, आणि त्यातून आपण असं ठरवतो की मग त्यातले त्यात हे सगळं मला कशातून मिळेल, तो ऑप्शन अनेक मुलं मुली निवडतात. बरोबर पण बरोबर. गाणं तू निवडलंस तेव्हा तुला अशी कुठली भीती मनात होती का की मला ह्यातून कसं होणार पुढे असं काही? नाही, भीती अशी नव्हती मला, म्हणजे अजूनही नाही आणि कधीच मनात पण आलं नाही अशी भीती, कारण मी भीतीच्या याने गाणं कधी केलंच नाही. पण कसं झालं, एक तर गाणं करायचं हेच एक डोक्यात होतं, त्यामुळे भीती हा शब्द किंवा माझं गाणं कसं होईल हे विचारच नाही आले त्यावेळेला. फक्त गाणं चालू राहिलं पाहिजे कायम, आणि लग्न हाँ, झाल्यानंतर सुद्धा माझी एकच अट होतं की माझं फक्त गाणं चालू राहू दे, मला बाकी काही नको. कारण मला एक तर जो 8 तासाचा जॉब असतो तो कधीच करायचा नव्हता, त्याच्यात अडकायचंच नव्हतं मला कधी.
कारण जे काही मी लहानपणापासून ऐकलं गाणं किंवा जे काही माझा रियाज झाला त्याच्यासाठी मी तयारी केली, तर ती कुठेतरी माझी संगीताची सेवा चालू राहावी, म्हणजे ही एक प्रकारची सेवाच आहे जी देवाच्या कृपेने मिळालेली आहे. तर त्यामुळे त्याने दिले जे हे जे बक्षीस आहे ती सेवा कायम चालू राहावी हे एकच डोक्यात होतं. त्यामुळे म्हणूनच मी कॉलेजमध्ये सुद्धा म्युझिक फक्त सब्जेक्ट घेऊनच BA केलं, MA केलं, आणि आता त्यानंतर काय करावं तर PhD करावी का, कारण आम्हाला ज्या हाँ. मीरा मॅडम मीरा ग्रोवर होत्या आम्हाला शिकवायला त्या पण मला खूप मागे लागल्या की दीपा PhD कर ले तुझे यहाँ पे जॉब मिल जाएगा. म्हटलं कसं झालं मला थिअरी मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता खरं सांगायचं तर, म्हणजे मी फक्त चांगले मार्क्स मिळवावे म्हणून फक्त थिअरी ते केलं, जास्त माझी ओढी प्रॅक्टिकल कडेच होती. म्हणजे आता सुद्धा मला नुसतं गायला सांगितलं ना तरी मी म्हणजे गाईन बोलण्यापेक्षा जास्त, त्याच्यामुळे PhD हे कधीच माझ्या मनात नव्हतं करायचं. फक्त माझं गाणं कसं चालू राहील म्हणून त्यांनी मला नंतर तिकडे विजिटिंग लेक्चरर तू येशील का, तर मी आनंदाने हो म्हटलं, कारण मला कुठेतरी मी आजपर्यंत जे शिकले ते कुठेतरी मला शेअर करता येईल. मी असं नाही म्हणत मी अजूनही शिकतच आहे आणि पुढेही माझं शिक्षण चालूच राहील, बरोबर. पण जे काही मला आतापर्यंत मी शिकवलं गेलं ते कुठेतरी मी पुढच्या स्टुडंट्सना किंवा ज्या मुली आहेत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात त्यांना थोडंफार शिकवू शकेन, त्याच्यात याच्यासारखा आनंद नाही दुसरा. त्याच्यामुळे भीतीही कधीच नाही वाटली आणि ते चालूच राहिलं, त्यामुळे असं कधी मनातच आलं नाही, कारण गाणं हे मी भीतीपोटी केलंच नाही कधी आणि अजूनही नाही. बरोबर. आणि इव्हन लग्नानंतर सुद्धा मला कधीच अडवणूक झाली नाही, म्हणजे कार्यक्रम च्या वेळेला सुद्धा मला असं कधीच विचारावं असं वाटलं नाही की मी हा घेऊ का, किंवा आता आपल्याकडे काही घरात फंक्शन आहे किंवा घरात पाहुणे आहेत तर मी जाऊ का, कधीच नाही. मला कायम मोकळीक होती तुला गाणं करायचंय तू कर, आमची कधीच अडवणूक नाही त्यासाठी. किंवा इव्हन रियाजाला जरी बसले तरी कधीच असं नाही की बाबा मध्ये येऊन काही सांग डिस्टर्ब झालं वगैरे, कधीच काही नाही, म्हणजे कायम मला तो सपोर्टच मिळालाय आतापर्यंत. किती छान. मला खरंच इथे फुलसुख मांगडू आठवतो जो सांगतो सगळ्यांना की बेटा काबिल बन कामी अभी पीछे आएगी. खरंच तसं खरंच काहीच तू खरंच आहे. तुझ्या कडूनही आम्ही शिकतोय की काबिल बन असाल तुम्ही तेवढे, त्या तुमची पॅशन तुम्ही फॉलो केली तर जरूर तुम्हाला त्यामध्ये यश मिळतं आणि मग भीती वगैरे हे मुद्दे येतच खरंय नाहीत खरंय. मग. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे की जे आता आपण म्हणतो की पैसा भरपूर मिळाला पाहिजे, पैसा प्रत्येकालाच हवा असतो, आज कोणाला नकोय तो हवाच असतो, बरोबर. पण असं कधी मला वाटलं नाही की बाबा माझे एवढे कार्यक्रम झाले पाहिजेत, माझं एवढं नाव झालं पाहिजे, किंवा मी इकडे आता जाऊन माझं सगळं हे बायोडेटा देते तर अशा ओळखी काढते वगैरे असं कधीच मला वाटलं नाही. कारण मुळात म्हणजे कसं एक सेवा आपली चालू राहावी, कारण पैशासाठी मी कधीच गाणं केलेलं नाही आणि हे मनात सुद्धा आलं नाही. आता ट्युशन घेते वगैरे त्या ह्याच्यातून जे मिळतं तो म्हणजे आहे ती एक सेवा आहे, ते कुठेतरी मला त्याचं बक्षीस मी समजते, पण पैशासाठी मी कार्यक्रम बरोबर. म्हणजे स्वतः जाऊन तिकडे हे करायला पाहिजे असं कधीच माझ्या मनात नाही आलं. मला इथे विचारावं असं वाटतं दीपाताई तुला की कार्यक्रमांविषयी किंवा असं तुझं इथे मला असं वाटलं की काही पुन्हा तांत्रिक अडचण आली आणि तुझं कनेक्शन माझं गेलं की काय म्हणून मी थांबले क्षणभर. मी असं म्हणत होते दीपाने की मग सगळा बॅलन्स कसा सांभाळतेस तू, कारण की SNDT लाही जातेस, ऑल इंडियाची बरोबर. रेडिओची तू ग्रेडेड आर्टिस्ट आहेस, घरात मुलं असत म्हणजे कुटुंब आहे आपलं, त्यांना वेळ बरोबर. देणं महत्वाचं असतं आणि गाणं, तर हा सगळा एक छान बॅलन्स तू कसा सांभाळतेस? बॅलन्स मी सांभाळण्यापेक्षा ना तो बॅलन्स आपोआप सांभाळलाच जातोय असंच मी म्हणेन. म्हणजे मी स्वतःहून असं की बाबा हे आता यावेळेला करायचंय हे तसं असं नाही होत, म्हणजे ते होऊन जातं काम माझ्याकडून, त्याच्यामुळे असं कधी मला विचारच येत नाही. आता मला मुलगी आहे, 7वीत मुलगी आहे माझी सावरी, तर तिचा सुद्धा आता अभ्यास किती आता वाढलाय मुलांचा हे पण, पण म्हणजे कसं प्रत्येकाला माहिती आज माझं गाणं हे करिअर आहे, त्यामुळे तेवढं समोरून पण सांभाळून घेतलं जातं आणि ते आपण माझ्याकडून पण सगळं सांभाळलं जात आहे, त्यामुळे असं नाही की मी एकटीच सांभाळते,
घरातले सगळेच जण आम्ही एकत्र मिळून ते मॅनेज होतंय सगळं. छान. पण म्हणजे कुटुंबाची साथ असली की आपण पण आपल्या कायमच आवडत्या क्षेत्रात पूर्ण वेळ देऊ शकतो आणि खरे. मनापासून त्यात प्रगती सुद्धा करू शकतो. दीपाताई, मला तुझ्याशी खरंच आणखीन खूप बोलायला आवडेल, पण वेळेची मर्यादा पण पाहायला पाहिजे आणि बरोबर. मुलाखतीच्या शेवटाकडे पण आपण पोहोचलो आहोत बोल बोलता. तर अच्छा मला जाता जाता तुला विचारायला आवडेल की आत्ता जी मुलं गाणं हे करिअर म्हणून निवडतात, तर त्यांच्या मनात खूप प्रश्न असतात की मी घराणे कुठली निवडू, कोणत्या घराण्याची गायकी माझ्या गळ्याला सूट होईल, किंवा मी नको त्या ह्याच्यात साधं गाणं शिकू का काय करू, असे खूप त्यांच्या मनात प्रश्न असतात. तर तू स्वतः ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकलेली आहेस, तर जरूर आम्हाला तुझ्याकडनं हे ऐकायला आवडेल, सगळ्या बरोबर. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करशील. कसं आहे, घराणेदार गायकी म्हणण्यापेक्षा आधी मेन शास्त्रीय संगीत काय आहे. आता जे एसएनडीटी कॉलेजला नवीन स्टुडंट ऍडमिशन घेतात त्यांना कसं माहिती असतं की इकडे म्युझिक आहे तर मला आता गाणं शिकायचंय. पण जेव्हा त्यांचं प्रॉपर गाणं सुरू होतं तेव्हा त्यांना अंदाज येतो की बापरे क्लासिकल गाणं ऐसा है क्या, असा प्रश्न विचारतात त्या. म्हणजे त्यांना माहिती नसतं रागदारी म्हणजे कशी ती असते. नुसतं बंदिश गायली म्हणजे रागदारी नाही होत ते गाणं. त्याच्यामध्ये आलापी आहे, स्वर विस्तार जो आपण करतो तो सगळा आहे, ते बंदिशीची मांडणी आहे, ताना आहे, बोल आलाप, कितीतरी प्रकार आहेत. बरं तुम्ही त्या रागाशी कशी ती बंदिश खिळवता, त्यामुळे हे जे प्रकार आहेत ते फक्त रियाजाने येतात. आणि हल्ली रियाज हा मेन तोच कमी केला जातो. त्याच्यामुळे कसं होतं, एक तर पटापट त्यांना टीव्हीवर वगैरे जे कार्यक्रम होतात त्याच्यात पटापट त्यांना इतकं म्हणजे त्यांचं कौतुक केलं जातं आणि खूप काही सांगितलं जातं त्यांना. त्यामुळे त्यांना वाटतं की चला मी पुढे पोचले एकदम गाणं. आणि दुसरं घराणेदार जी गायकी आहे, आता सुरुवातीपासून माझं उदाहरण द्यायचं झालं तर मी लहानपणापासून फक्त ग्वाल्हेर गायकी ऐकली, त्याच्यामुळे ती माझ्या मनात भरली. किंवा ते जी लयकारी वगैरे आहे ती मला आवडली म्हणून मी ते गाणं ग्वाल्हेर घराण्याचं गाणं हे चालू ठेवलं. तर तसं तुम्ही आता जेव्हा एखादी गायकी शिकायची असेल किंवा त्या समजा आग्रा घराणं आहे, जयपूर घराणं आहे, पण त्या घराण्याची खासियत काय आहे त्याची माहिती आधी जर तुम्ही घेतली, त्यानुसार तुम्ही विचार केला की नाही आपण रियाज करून इकडे आपण करू शकतो गाणं, हा पहिला मेन सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. किंवा आपल्याला जमेल का ही घराणी, हा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्याप्रमाणे रियाज केला पाहिजे नंतर. प्रत्येक असे गुरु हे चांगलं मार्गदर्शन करतातच, पण तेवढे शिष्य लोक हे तसा रियाज होतोच असा नाही त्यांच्याकडून, बरोबर. त्याच्यामुळे ते मग पण लक्षात दीपाने घेतलं रियाज पाहिजे. कसा करावा हे सुद्धा तू थोडक्यात, त्याच्या सुद्धा काही आम्हाला टिप्स असतील तर सांग विद्यार्थ्यांना म्हणजे. बरोबर, रियाज कसा करावा म्हणजे तुम्ही एखादा राग तो कसा त्याचा विस्तार आधी करताय, तुम्हाला तो राग आधी समजलाय का. समजा एखादा राग मी आता रियाजाला घेतलाय पण त्या रागाची आधी माहिती काय आहे, त्याच्यात कोणते स्वर लागतायत हे आधी तुम्हाला त्याची माहिती झाली पाहिजे. परत त्या रागाचा विस्तार आधी मेन आपण कसा करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आणखीन काय काय आपण ऍडिशन करू शकतो हे फक्त रियाजाने येईल. एकदा तो राग घेतला म्हणजे तो आला असं नाही. आज पूर्वीचे गायक सुद्धा किती एक एक महिना फक्त एकच राग घेते, तर ते काहीतरी तिकडे कारण होतं म्हणूनच त्यांचा तो रियाज. आणि त्यामुळे ते त्या रागा तो राग कधी किती वेळ गाऊ शकत होते आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचा तो राग वेगवेगळा राहायचा, कारण तेवढा त्यांचा रियाज होता. तर रियाज म्हणजे कसा, एक तर मेन तुम्हाला रागाचा तो विस्तार नीट समजला पाहिजे तुमच्या गुरूंकडून, तो तुम्ही नीट शिकून घेतला पाहिजे. परत बंदिशीची मांडणी कशी करायची हे सुद्धा, ते स्वराचं स्वर लगाव कसा झाला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या फक्त रियाज करूनच समजू शकतात. नुसतं असं थिअरी म्हणजे मी बोलते हे सांगून असं नाही कळणार. त्यामुळे हे रियाजाचं शिक्षण किंवा शास्त्रीय गायन हे फक्त शिकू गुरुकडे शिकूनच येऊ शकतं. खरंय. म्हणजे जे आपले व्ह्युअर्स आहेत आणि ज्यांना प्रश्न पडलेत खूप सारे की गाण्यात करिअर करायचंय, पण एकीकडे असा आत्ताच्या काळात जसं तू म्हणालीस की खूप शोज आलेत, म्युझिक शोज बरोबर म्हणा, स्पर्धा खूप आहेत,
तर नेमकी कोणती वाट आपण निवडायची? तर मला खरे असं वाटतं की जे अभिजात आहे तिथपर्यंत आपण स्वतःला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि वाटेत कितीही काय म्हणतात मोह माया असं खूप तुम्हाला मिळेल, पण तिकडे तुम्ही जाऊ अगदी नका, मिळेल म्हणजे मिळणारच, थोडक्यात ते आता अगदी अंडरलाईन आहे ते वाक्य. म्हणजे तर त्या नादी न लागता मनापासून गाण्याची सेवा कराल तर जरूर खरंच तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो, खरंच मला खरंच ही मुलाखत संपायची इच्छा नाहीये, मला खूप बोलायला आवडेल अजून दीपाताईंशी, अनेक अगदी विषयांवर बोलायला आवडेल गाण्याशी संबंधित, पण वेळेची मर्यादा पाळूयात. मला वाटतं दीपाताई, आजच्या मुलाखतीच्या शेवटी सुद्धा आम्हाला तुझ्याकडून काहीतरी छान ऐकायला आवडेल. नक्कीच नक्कीच. इतकी छान काय आता वाटतं? गप्पा झाल्या, मला सुद्धा खूप छान वाटलं, म्हणजे मी कधीच इतकं बोलत नाही. म्हणजे मी फक्त गाते, आता घरात सुद्धा म्हणजे विचार नव्हता तर मी खूप तशी शांतच असते, म्हणजे असं गप्पा वगैरे मारायला आवडतात, पण गाण्यावर मी भरपूर जे गप्पा पण मारू शकते आणि गाणं गायला जास्त आवडेल. शकतो. पण मला आता छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारताना सुद्धा. थँक तर यू. मी आपल्यासमोर अजित कडकडे, माझे गुरु, यांचं एक प्रसिद्ध भावगीत आहे सजल नयन, हे सादर वाह, करते. चालेल. भावगंध त्याजे मिसळते, सजल नयन नितधार बरसती, वीणेचे स्वर अबोल झाले, गीता मधले काव्य ही सरले, मुक्या मनाचे मुके ज्योति समजळती, सजल नयन नितधार बरसती, भावगंध त्याजे मिसळती, भावगंध त्याजे मिसळती, सजल नयन नितधार बरसती, सजल नयन सजल नयन सजल नयन नितधार वा वा वा, अप्रतिम बरसती. दीपाताई. आणि ऑन दिस नोट आपण सगळे आपल्या व्यूअर्सची रजा घेऊयात. सगळे आम्हाला बघत असतात इकडे, आणि मला खात्री आहे की सगळ्यांना उत्सुकता असणार की आता पुढे नेक्स्ट एपिसोड मध्ये कोण कलाकार आपल्या बरोबर येणार आहे.
तर ते सुद्धा लवकरच तुम्हाला कळेल, कारण आम्ही लवकरच येत आहोत पुढचाही एपिसोड घेऊन. अरे वा, सो आज आपली सगळ्यांची रजा घेतो. दीपाताई खूप खूप आभार आपण इथे आलात आणि आपला इतका थँक यू, अमूल्य वेळ धन्यवाद. आम्हाला दिल्याबद्दल, आणि त्यापेक्षाही सुंदर दोन गाणी आम्ही तुमची ऐकली. सो थँक यू सो मच. थँक यू व्हेरी मच. थँक यू. धन्यवाद. मीट कलाकारचे सुद्धा खूप खूप आभार, मीट कलाकारच्या टीमचे सुद्धा धन्यवाद. थँक यू. थँक यू, थँक यू सर्वांना. थँक यू. वाह, व्हॉट अ ग्रेट टॉक शो दॅट वॉज. डिरेक्ट दिल से अँड सो हार्ट टू हार्ट. सो इफ यू वूड लाईक युअर फेवरेट आर्टिस्ट ऑन दिस टॉक शो ऑफ मीट कलाकार, मेन्शन द नेम ऑफ युअर फेवरेट आर्टिस्ट इन द कमेंट बॉक्स बिलो और गेट इन टच विथ मीट कलाकार. थँक्यू व्हेरी मच. ऑल्सो डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल मीट कलाकार. थँक यू व्हेरी मच. नमस्कार.